विद्यार्थी मित्रों नमस्कार, मी डॉक्टर सरदार पाटील। प्रथम द्वितीय वर्ष कला या वर्गात आपले सहर्ष स्वागत। गेल्या वर्षी आपण पहिल्या सत्रात भूरूपशास्त्राचे अध्ययन केलेले आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण मानवी भूगोलशास्त्राचे अध्ययन केलेले आहे। हे अध्ययन करत असताना आपण 75% हा सैद्धांतिक म्हणजे थेरॉटिकल भाग अभ्यासलेला आहे आणि 25% भाग जो आहे हा भाग आपण प्रात्यक्षिकाचा म्हणजे प्रॅक्टिकलचा अभ्यासलेला आहे। एप्रिल 2019 पासून आपले महाविद्यालय स्वायत्त महाविद्यालय झालेले आहे, त्यामुळे अभ्यासक्रमात काही आवश्यक बदल केले जातात आणि तसेच बदल द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात देखील केलेले आहेत। द्वितीय वर्षामध्ये आपल्याला तिसऱ्या सत्रात हवामान भूगोलशास्त्राचं अध्ययन करायचं आहे आणि भारताच्या प्राकृतिक भूगोलशास्त्राचे अध्ययन करायचे आहे। याचं मूल्यमापन प्रारूप जर आपण पाहिलं तर ते गेल्या वर्षीप्रमाणेच आहे। 70% कॉम्पोनंट जो आहे हा टर्मेंड एक्झामचा असणार आहे आणि 30% भाग जो आहे हा 30% भाग इंटरनल म्हणजेच अंतर्गत मूल्यमापनाचा असणार आहे। चौथ्या सत्रामध्ये आपल्याला सागरी भूगोलशास्त्र आणि भारताचा कृषी भूगोलशास्त्र यांची मांडणी करावयाची आहे। यापैकी तिसऱ्या सत्रामध्ये जे दोन पेपर आपल्याला अभ्यासावयाचे आहेत, या पेपरचा अभ्यासक्रम काय आहे त्याची थोडक्यात चर्चा आपण या व्याख्यानाच्या माध्यमातून करावयाची आहे आणि उद्यापासून दररोज एका मुद्द्यावर तुम्हाला व्याख्यान शेअर केलं जाईल, ते आपण ऑनलाईन पद्धतीने पाहायचं आहे। तिसऱ्या सत्रामध्ये आपल्याला हवामान भूगोलशास्त्राचं अध्ययन करायचं आहे। या पेपरमध्ये आपल्याला हवामान भूगोलशास्त्राची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती यांची मांडणी करावयाची आहे। हवा आणि हवामान यांची संकल्पना अभ्यासायची आहे, तसेच हवा आणि हवामान यांच्यामध्ये काय नेमका मूलभूत फरक आहे याची मांडणी आपल्याला या पहिल्या प्रकरणात करावयाची आहे। तसेच वातावरणाची संरचना, वातावरणाची रचना, सौर ऊर्जा म्हणजे काय, सौर ऊर्जेच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, तापमान म्हणजे काय, तापमानाच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, तसेच सौर ऊर्जा आणि तापमान यांचं आडव्या आणि उभ्या दिशेतील वितरण, या सर्व घटकांची मांडणी आपल्याला या पहिल्या प्रकरणात करावयाची आहे। दुसरे प्रकरण हे वायुभार आणि वातावरणीय हालचाली यांच्याशी संबंधित आहे। या प्रकरणामध्ये आपल्याला वायुभार म्हणजे काय, वायुभाराच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, वायुभाराचे आडव्या दिशेतील वितरण, वायुभाराचे उभ्या दिशेतील वितरण, वारे, वाऱ्यांचे प्रकार, अप्पर एअर सर्क्युलेशन ज्यामध्ये जेट प्रवाहाचा समावेश होतो, सायक्लॉन म्हणजेच आवर्त म्हणजे काय, त्याची निर्मिती कशी होते, ट्रॉपिकल सायक्लॉन्स कसे असतात, टेम्परेट सायक्लॉन्स कसे असतात आणि अँटी सायक्लॉन्स म्हणजेच प्रत्यावर्ताची निर्मिती का, कधी आणि कशी होते, या सर्व घटकांची मांडणी आपल्याला दुसऱ्या प्रकरणामध्ये करावयाची आहे। तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला आर्द्रता आणि वृष्टी यांची मांडणी करावयाची आहे। यामध्ये आर्द्रता म्हणजे काय, आर्द्रतेची संकल्पना, आर्द्रतेचे असणारे वेगवेगळे प्रकार, आर्द्रतेची वेगवेगळी रूपे, त्यानंतर सांद्रीभवन आणि सांद्रीभवनाची रूपे, सांद्रीभवनाचे वेगवेगळे प्रकार, वृष्टी म्हणजे काय, वृष्टीचे असणारे वेगवेगळे प्रकार, पर्जन्यवृष्टी म्हणजे काय, पर्जन्यवृष्टीचे जागतिक वितरण, एल निन्नो, ला निन्नो, जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल इत्यादी वेगवेगळ्या घटकांचे विश्लेषण हे आपल्याला तिसऱ्या प्रकरणामध्ये करावयाचे आहे। चौथ्या प्रकरणामध्ये आपल्याला हवेच्या स्थितीदर्शक नकाशांची मांडणी करावयाची आहे। चौथं प्रकरण
हे प्रात्यक्षिकाचं आहे। त्यानंतर हवेच्या स्थितिदर्शक नकाशामध्ये वापरले जाणारे साइन्स अँड सिम्बॉल्स याची मांडणी आपल्याला या प्रकरणात करावायची आहे। हे घटक काढायचे आहेत। हवेच्या स्थितिदर्शक नकाशांचे वाचन करावायचे आहे। याशिवाय वातपुष्प क्लायमोग्राफ म्हणजेच हवामान आलेख, पर्जन्य आलेख इत्यादी आलेख आपल्याला प्रत्यक्षात काढावायचे आहेत। आणि त्याच्यापुढे आपल्या शेजारचं जे काही हवामान आहे तर त्याची आकडेवारी आपण गोळा करावायची आहे। तुम्ही आजपासूनच चालू करा की तुम्ही तुमच्या परिसरातील तापमान किती आहे, तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचं त्या ठिकाणची आर्द्रता किती आहे, त्या ठिकाणचं असणारं पर्जन्यमान किती आहे, तर याची आकडेवारी आपण संकलित करायला शिकलं पाहिजे। पेपर क्रमांक 2 हा भारताचा प्राकृतिक भूगोलशास्त्र आहे। या पेपरमध्ये देखील आपल्याला एकूण 4 प्रकरणांचं अध्ययन करायचं आहे। पहिल्या प्रकरणामध्ये भारत, भारताचे स्थान, भारताचा विस्तार, त्याचं महत्त्व, भारतातील प्रमुख प्राकृतिक रचनांचा उदय नेमका कशामुळे झाला याची मांडणी आपल्याला या प्रकरणात करायची आहे। तसेच भारताचे जे काही वेगळे प्राकृतिक विभाग आहेत यामध्ये हिमालयीन पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, भारतीय पठारी प्रदेश, किनारपट्टीलगतचा मैदानी प्रदेश आणि भारतीय बेटे यांचा समावेश होतो। तर यांची सखोल मांडणी आपल्याला या प्रकरणात करावायची आहे। दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला भारतीय हवामान आणि भारतीय जलप्रणाली यांची मांडणी करावायची आहे। यामध्ये जलप्रणालींचा विकास कशा पद्धतीने झाला, मग हिमालयीन नद्या, भारतीय पठारावरील नद्या, भारतातील प्रमुख सरोवरे, भारतातील वेगवेगळे ऋतू आणि भारतातील पर्जन्यमानाचं वितरण याचं अध्ययन आपल्याला या दुसऱ्या प्रकरणात करावयाचे आहे। तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला भारतातील मृदा आणि नैसर्गिक वनस्पती यांची मांडणी करावयाची आहे। यामध्ये पहा की मृदांचं असणारं वर्गीकरण, भारतातील मृदेशी संबंधित समस्या, त्यांचं वितरण, भारतातील वनांचे वर्गीकरण, भारतातील वनांचे महत्त्व, भारतातील वनांशी संबंधित वेगवेगळ्या समस्या आणि भूअभिक्षेत्रीय तंत्रज्ञानाचा फॉरेस्ट मॅपिंगसाठी असणारा उपयोग किंवा केला जाणारा उपयोग याची मांडणी आपल्याला या प्रकरणात करावायची आहे। चौथ्या प्रकरणामध्ये आपल्याला नकाशाशी संबंधित वेगवेगळ्या घटकांचं अध्ययन करायचं आहे। यामध्ये नकाशा भरा, उद्देशात्मक नकाशांचे वाचन, गुगल अर्थचा उपयोग करून बिंदू, रेषा आणि बहुभुजाकृती यांचं आरेखन, त्यानंतर गुगल अर्थचा उपयोग करून अंतर मोजणे, तसेच मोबाईल GPSचा उपयोग करून पॉइंट, लाईन आणि पॉलिगॉन डिमार्केट करणे आणि मोबाईल GPSचा डेटा हा GIS मध्ये घेणे इत्यादी प्रात्यक्षिक आपल्याला या प्रकरणामध्ये शिकावयाचे आहे। अधिक माहितीकरता आपण sites.google.com/view/e-learning-ASP-geography या संकेतस्थळाला भेट द्या, किंवा जे महाविद्यालयातील भूगोलशास्त्र विभागाचं स्वतंत्र संकेतस्थळ आहे यामध्ये sites.google.com/view/ASP-geography तर या संकेतस्थळाला भेट देऊन आपण सिलॅबस डाउनलोड करावा। तसेच त्याच्याशी संबंधित काही क्विज देखील त्या ठिकाणी दिलेले असतील तर त्या क्विज देखील आपण नियमितपणे सोडवाव्यात। काही शंका असेल तर आपण मला माझ्या मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता। माझा मोबाईल नंबर आहे 90 96 22 97 41। धन्यवाद।